नाशिक शिक्षक मतदारसंघातून रतन चावला यांचा उमेदवारी अर्ज दाखल. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच आता राज्यात विधान परिषदेच्या कोकण आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. देवळाली कॅम्पच्या शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी गुरुवारी नाशिक विभागीय आयुक्तांकडे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या प्रसंगी आपली भूमिका मांडताना रतन चावला यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहूया ते काय म्हणाले. दिवस थोडे राहिलेले आणि माझं जो उद्दिष्ट आहे, हे 15 वर्षामध्ये मी शिक्षण विभागामध्ये प्रॉब्लेम पाहिले त्याला कसं सॉल्व्ह करायचं, तर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वात चांगलं जो साधन आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडिया आहे. त्याच्यामुळं आधी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार परिषद बोलवली, जेणेकरून माझे जे उद्दिष्ट आहे उभं राहण्याचे ते सर्वपणे होतात. प्रथम मी इंग्लिश माध्यम शाळेमध्ये टीचर्स आहे, त्यांना सरकारकडून कमीत कमी 50% पगार मिळावा हे माझं प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. त्याच्यानंतर जे आमचे फोर क्लास आमचे कर्मचारी आहेत त्यांना 10-20-30 या नियमावलीप्रमाणे त्यांचे पगार वाढ व्हावं हे मी करणार आहे. त्याच्यानंतर जे बजेटमधील 8% खर्च मान्य होतो ते फक्त खर्च 3% होतो, त्याचं पूर्ण उपयोग करून 15% म्हणून खर्च मान्य करून जेणे आमचे जेवढे पण महाराष्ट्राचे शाळा आहे त्यांना भिंत त्यांना शौचालय त्यांना चांगलं इन्स्ट्रक्शन इमारती मिळावा त्याच्याकरता ते 15% खर्च मिळावा म्हणून मी तिथं आंदोलन करतो. राज्यातील अनुदानित विना अनुदानित आणि अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे, वंचितांना लाभ मिळवून देणे, पायाभूत आणि वाढीव पदांच्या मान्यता नियमित करण्यासाठी प्रयत्न करून शासन दरबारी हा प्रश्न मार्गी लावणे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जुनी पेन्शन योजना बंद झाली आहे, त्यामुळे शिक्षक हवालदिल झालाय. शिक्षकांच्या हक्काच्या आणि न्याय मागणीसाठी विधानसभेत तसेच लोकप्रतिनिधींमार्फत तारांकित प्रश्न उपस्थित करून प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणामार्फत सर्व शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी उमेदवार रतन चावला यांनी सांगितलंय. यावेळी देवळाली कॅम्पच्या शंकर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.